जत तालुक्यातील खलाटी येथे चांगभले गणेशोत्सव मंडळाने डॉल्बी व मिरवणुकीला बगल देत विद्यार्थ्यांना वही व पेन तसेच शाळेला लेझीम व हलगीचे वाटप जत तालुका निर्भया पथक प्रमुख वर्षा डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डोंगरे यांनी निर्भया पथक गुन्हा घडू नये यासाठी मोठ्या ताकदीने प्रयत्न करत आहे. मुलींचे संरक्षण करताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांची गय केली जाणार नाही. यावेळी जत तालुका शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष रेणुका देवकते, मुख्याध्यापिका अलका पवार, डॉक्टर अविनाश सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र कोळी, गणेश मंडळाचे संयोजक नवनाथ कोळी, सुरेश हांडे, धुळेश्वर हजारे, अनिल हजारे, राजू हांडे, राजू बिरडकर, राहुल कोळी, संतोष देवकते, प्रताप कोळी, भीमराव हजारे, आनंदा हांडे, बिरू हांडे, संभाजी हांडे, पियुष बिरडकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नरेंद्र कोळी तर आभार कुमार प्रमिला बिरडकर यांनी मानले. आज चांगभले गणेशोत्सव मंडळ खलाटी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाकरिता निर्भया पथकाने येऊन या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्थ महिला भगिनी सर्वांना महिलांच्या कायदेविषयक थोडक्यात माहिती सांगून निर्भयाच्या पथकाबद्दल प्रबोधन केलं, पथकाच्या कामकाजाबद्दल माहिती दिली व इतर संघटनांनी समाजसेवी संस्थांनी मंडळांनी कुठल्या प्रकारे महिला मुलींसाठी काम करू शकतात याच्याबद्दल माहिती दिली. एकंदरीत निर्भया पथकाच्या कामगिरीचा आढावा पाहता जत उमदे आणि कवठेमंगला भागात बऱ्याच प्रकारे निर्भया पथकाच्या माध्यमातून प्रबोधन कार्यक्रम आणि कारवायांमुळे बराच परिणामकारक फायदा झालेला आहे. त्या दृष्टीने पुढील कारवाई करीत आहोत. आम्ही एक ह्याच्या अगोदर 15 ते 20 हजार आमचा डीजेला खर्च यायचा, तो आम्ही टाळून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लेझीम हलकी प्लस जे शाळेच्या शिक्षणासाठी काही मुलांना वया वगैरे जे कमी पडतात त्या वयांचा आम्ही पुरवठा केला. आणि हे आमचं बघून बाकीच्याही मंडळाने असं करावं अशी आमची पण इच्छा आणि मंडळाची पण इच्छा आहे आणि असं होईल ही असे आम्ही पण इच्छा बाळगतो आहे आणि आम्ही करणार आहे असंच कडेपर्यंत आम्ही करणार. संजय कुमार गुरवसह मी संतोष नरीम, बीजीबी टीव्ही मराठी, डफळापूर.